वाफवलेले मठार, मिक्सरमधून काढलेला ब्राउन ब्रेड, दही, मका, खवलेला नारळ, भोपळी मिरची, फ्रूट सॉल्ट, लाल मिरच्या, कढीपत्ता, मोहरी, त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा केलेला आणि हिंग आणि मीठ। काय करूया कृती? कृती म्हणजे प्रथम आधी एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये ब्राउन ब्रेड, ब्राउन ब्रेड आपण घेतलेला आहे कुस्करलेला, आता पुढे काय घेऊया? आता दही घालायचं त्याच्यामध्ये। दही पुरे पुरेल? आता मिक्स करायचं आहे। पाणी लागणार आहे? हो, थोडस। हो, बस पुरे? हो, पुरे झालंय। हो, आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ मिक्स करतो, बघा पुरे। त्याच्यानंतर फ्रूट सॉल्ट घालायचं आहे आपल्याला। फ्रूट सॉल्ट बघा किती, हो थोडस घालायचं बस। आता काय? पाणी? पाणी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या। बरं, आधी काय घालू? मग आधी मका घाला, हे वाफून घेतले। हो, त्याच्यानंतर मटा, त्याच्यानंतर भोपळी मिरची, भोपळी मिरची, त्याच्यानंतर तिखट म्हणून आपल्याला मिरची आणि लसूण ठेचा ठेचा घेतला, फक्त मिरची आणि लसूण आहे बस, बाकी काय। तर हे चांगलं मिक्स करायचं। बरं, आता आपल्याला हे इडली पात्र लागेल। बरं, घ्या ना। त्याला तेल आधी लावायचं। आता आपण इडल्या लावायला घ्यायचे। ओके, घ्या। आता काय? आता आपण हे स्टीमरला लावायचंय। किती वेळ लागेल वाफून व्हायला? 15 मिनिटं। 15 मिनिटं लागतो, ठीक आहे। आता काय करूया ताई? आता आपल्याला तडका द्यायचा आहे, 1-2 चमचे। बरं, चला। आता त्याच्यामध्ये मोहरी, मोहरीनंतर हिंग, कढीपत्ता, लाल मिरची ना। आता गॅस बंद करायचा। करा। आता आपल्याला ह्या इडलीवर ओतायचे। आता काय ताई? आता आपल्याला हे सर्व्ह करायचं आहे। बरोबर,